हा खरं आपण जबाबदार कोण आहे असं म्हणायला गेलो तर आपण सर्वच जण जबाबदार आहोत. कुणी एकाला बोट ठेवून फायदा नाही, संपूर्ण समाज जबाबदार आहे. का पुनास्टोक आपल्या समाजाची स्थिती अशी झालेली आहे की आपल्याकडे जास्तीत जास्त लोक बेमानी, भ्रष्टाचारी, खोटं बोलणारे असल्यामुळे आपल्याला कुठलीही संस्था तुम्ही निर्माण केली तरी ती भ्रष्टाचारातच डुबली जाते. मग ते तुम्ही लोकप्रतिनिधी असोत, अधिकारी असोत किंवा एखादी चांगली संस्था काढलेली असोत, सगळीकडे हे असं आहे. दुसरं म्हणजे खरा प्रश्न आहे निवाऱ्याचा. प्रत्येकाला निवारा हा आवश्यक असतो. तो जर निवारा योग्य प्रकारे मिळाला नाही तर मनुष्य कुठल्याही प्रकारे कसाही निवारा शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्या समाजाने विचार केला पाहिजे की लोकांना स्वतःचं घर राहायला कसं मिळेल आणि ते कमीत कमी किमतीमध्ये परवडेल असं कसं मिळवता येईल. हा जोपर्यंत आपण दृष्टिकोन ठेवत नाही तोपर्यंत अशा सभा, असे विचार, असे कॉन्फरन्स अनेक होतील, त्याचं काही निष्पन्न होणार नाही. दुसरं मगाशी बोलताना राहिलं की जबाबदार कोण, तर आपण सगळे जबाबदाराबरोबरच जास्त जबाबदारी आज आपण या ठिकाणी मंचवर जी बोलवलेले आहेत, माझ्यासारखा अधिकाऱ्यांचा प्रतिनिधी मी करतो आहे, शासन प्रशासनाचे किंवा एक राजकारणाचे प्रतिनिधित्व हे सगळे मंडळी करतायत, खाजगी लोक जे सल्लागार वगैरे असतात त्यांचं प्रतिनिधित्व बाई करतात, म्हणजे आम्ही सगळे जास्त जबाबदार त्याला आहोत. आणि हा प्रश्न तसा वाटतो तसा मर्यादित राहिलेला नाही, कारण जोपर्यंत आपण पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला निगेटिव्ह होत आहे. माझ्या दृष्टिकोनातून तसं आहे, कुठलंही अनधिकृत बांधकाम तोडायची वेळ येऊ नये. खरं म्हणजे लोकांना अशी वेळ येऊ नये की कुठेतरी डोंगरावर अगदी गलिच्छ ठिकाणी ड्रेनेजवर रस्त्यावर झोपड्या बांधून त्या ठिकाणी आम्ही गावी गुरंढोरं ठेवतो त्यापेक्षाही खराब ठिकाणी लोक राहतात. हे खरं म्हणजे एक समाजावर एक उपकारच आहे. अशी परिस्थिती आपल्या बांधवांवर आपण येऊ देणं हे आपल्याला सगळ्यांना लांछनास्पद आहे. या परिस्थितीचा फायदा साहजिकच आमच्यासारखे अधिकारी पैशाला फार लालची असतात, त्यामुळे आम्ही अधिकृत बांधकामं देतानासुद्धा पैसे घेतो, पैशाशिवाय कुठली पास करत नाही. आणि अनधिकृत बांधकाम असलं तर खूप पैसा असतो, त्यामुळे अनधिकृत बांधकामं जेवढी वाढतील तेवढा आमचा अधिकारी कर्मचाऱ्यांचा फायदा होतो आणि तेवढे आम्हाला पैसे जास्त मिळतात, त्यामुळे आम्हाला चांगलं शिक्षण, चांगलं घर ह्या सगळ्या गोष्टी करता येतात आणि त्यामुळे आमचा ओघ हा शक्यतोवर अनधिकृत बांधकामं कसे येतील याच्यावर असतो. आणि मग ती तुटू नयेत यासाठी प्रयत्न असतो. मग आम्ही त्या बांधकाम करायला सल्ला देतो, बाबा कोर्टात जा वेळ आली तर, कोर्टानं इंजेक्शन आण, बाबा मी स्टाफक नोटीस मी तोडणार नाही तर स्टाफक नोटीस देतो, चल आता बांधकाम करतोच कोणीतरी बाहेरचे लोक घुसून दे म्हणजे आम्ही आलो तरी तोडणार नाहीत. तर ह्या अशा आम्ही ह्या बिल्डर लोकांना किंवा बांधकाम करणाऱ्या झोपडी दादांना आम्ही अगदी आटातटीने प्रयत्न करत असतो त्यांना वाचवण्याचा आणि मदत करण्याचा. हा एक भाग असतो. बरं त्याच्यात फक्त अधिकारीच नाही, मग साहजिकच राजकारणी लोकांना निवडणुका लढवायला तर फार मोठा पैसा लागतो. पार्टी काढायची असेल ती चालवायची असेल तर मग तर भयानकच पैसे लागतात. हे तुम्ही कायदेशीररित्या टॅक्सेसमधून वसूल होणं शक्यच नाही. मग खैरनार किंवा खैरनारसारखी माणसं बेकायदेशीर बांधकामाला उत्तेजन देतात ना, चला आपण यांना आशीर्वाद देऊया. आणि मग त्यांना आशीर्वाद दिला की त्यांचाही पैशांचा ओघ सुरू होतो. त्यामुळे सगळ्याच राजकीय माणसांना, राजकीय पक्षांना प्रचंड पैसा जो हवा असतो तो कायदेशीर मार्गाने येत नाही, तो बेकायदेशीर मार्गाने जास्त येतो. फक्त अनधिकृत बांधकामच नाही, अगदी गुंडापुंडांचं असो, मारामारी असो, एक्स्ट्रोशन असो, या सगळ्यांना आम्ही संरक्षण दिलं नाही तर त्यांची त्यांना पोळी भाजता येणार नाही, त्यांनी पोळी भाजल्या आली नाही तर आम्हाला आमची रोटी मिळणार नाही. त्यामुळे आमचा हा ओघ बेकायदेशीर कामं करणाऱ्याकडे मदत करण्याचा जास्त दृष्टिकोन असतो. आणि दाऊद इब्राहिमच्या हजारो अनधिकृत बांधकाम या मुंबईमध्ये झाली होती, त्यातली काही 100 वरती 5-5, 6-6 माळ्याच्या इमारती झाल्या होत्या. पत्रकारांनी खूप टीका केल्यामुळे मला खास उपनगरातनं बोलवून मुख्य ऑफिसमध्ये उपायुक्तची नेमणूक झाली आणि हे काम मला देण्यात आलं. हे काम दिल्यानंतर त्यांच्या इमारती तुटायला लागल्यात, 31-29 इमारती तुटल्यात. नंतर सरकारमध्ये काय बदल झाला माहिती नाही, पण अचानक माझ्यावर सांगितलं, अरे तुम्ही काय करताय ते बहुत पुष्कळ बिल्डिंग डिमॉलिश झाल्यात, तुमची पुष्कळ प्रसिद्धी झाली, आता याच्यापुढे डिमॉलिशन बंद करा. बरं मी बंद करत ते आपलं अडचणी पुष्कळ आल्या, पोलीस अधिकारी वगैरे सगळे त्यांची इच्छा बदलली, मदत करण्याची जी होती ती राहिली नाही, पत्रकारांचा थोडी साथ मिळाल्यामुळे नाविलाजाने अधूनमधून ते पोलीस द्यायचे, त्यामुळे मी डिमॉलिशन चालू ठेवलं. मला नंतर तुम्हाला कल्पना असेल की निलंबित झालो, नंतर जे काँग्रेस सरकारने मला निलंबित केलं
शिवसेना बीजेपी सरकार आली त्याने मला डिसमिस करून टाकलं. मला विचारलं बाबा रे तू भ्रष्टाचारावर तर बोलणार नाही का, तर मी बोलेल बोलेल मग तुला घरीच पाठव. आणि मग त्यांनी डिसमिस केलं, रिटायरमेंट झालो. आता 20 वर्ष झालेत. त्या 20 वर्षामध्ये दाऊदची त्यावेळेस रिकाम्या असलेल्या बिल्डिंगच्या 30 तोडल्या, आणखी 25-30 बिल्डिंगा खाली होत्या, त्याच्यातली एकही बिल्डिंग आजपर्यंत तुटलेली नाही. म्हणजे हे सरकार दाऊदला मदत करण्यासाठी काय काय करतं, इमानदाराने करणे किती त्रास देतं हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण म्हणणं की हे जबाबदार आहेत ते जबाबदार आहेत असं करा म्हणजे बांधकाम तुटण्याचं बंद होईल तसं करा, तर हे सगळे निष्फळ चर्चा आहे.